निहाय वृक्ष लागवडीचे नियोजन करा. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या सूचना. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल, अक्कलकोट रोड, सोलापूर. एक कुटुंब एक वृक्ष लागवड अभियान आषाढवारी अंतर्गत हरितवारी व माझी वसुंधरा रजिस्ट्रेशन तातडीने पूर्ण करा अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक दिलीप स्वामी यांनी VC द्वारे दिल्या. सोलापूर जिल्हा परिषदेत ऑनलाईन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशादीन शेळकंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, जिल्हा कृषी अधिकारी वाघमोडे उपस्थित होते. CEO दिलीप स्वामी म्हणाले, एक कुटुंब एक वृक्ष लागवड अभियानाबाबत परिपत्रक प्रमाणे नियोजन व अंमलबजावणी करण्यात यावी. कुटुंबानुसार रजिस्टर करण्यात यावे. हरितवारी अंतर्गत लागवड केलेल्या रोपांच्या संख्येची नोंद ठेवण्यात यावी. वृक्ष संवर्धन होण्यासाठी नियोजन करावे. माझी वसुंधरा टप्पा 4.0 रजिस्ट्रेशन कार्यवाही करण्यात यावी. तालुक्यातील विस्तार अधिकारी कृषी अधिकारी यांनी लक्ष द्यावे. वृक्ष लागवडीसाठी सामाजिक संस्थांचा सहभाग घेण्यात यावा. सामाजिक संस्थांनी देखील वृक्ष लागवडीसाठी पुढे यावे. लोकसहभागाशिवाय हे काम अशक्य आहे. दानशूर व्यक्तींनी वृक्षदान चळवळीत सहभागी व्हावे. शासकीय संस्था व कृषी विभाग यांनी सहभागी होऊन वृक्ष लागवडीचे नियोजन करावे, असेही आवाहन CEO दिलीप स्वामी यांनी केले. कुटुंबनिहाय वृक्ष लागवडीची जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे. गावातील सर्व कुटुंबाचे नियोजन करावे अशा सूचना ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशादीन शेळकंदे यांनी केल्या. या सर्व बाबींचे नियोजन करा. पालखी मार्गावर किती वृक्ष लागवड केली जाणार आहे व करणार आहात याचे नियोजन सांगा. याबाबत माहिती अपडेट ठेवा अशा सूचना शेळकंदे यांनी दिल्या. वृक्ष लागवडीचं मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम सुरू आहे असं कुठे बातमी आलेली नाहीये. याचा अर्थ 100% ह्याच आहे की कुठेही काहीही काम झालेलं नाहीये. भीती अशी आहे मला की आपण एवढा गाजावाजा केला, एवढे परिपत्रक काढले, वसुंधरा अभियानाचा आधार त्याला आपण घेतलाय. उद्या जर एखाद्या कुणी जर विचारलं ते तुम्ही एक कुटुंब एक वृक्ष मध्ये किती झाडं लावले आणि कुठं लावले दाखवा, तर आपल्याकडे काही नाहीये. किमान ठीक आहे 100% सक्सेस होत नाहीये मला माहिती आहे, पण 80-90% तरी, 70% तरी. मी आता उद्या माझी HOD पाठवू का काही गावामध्ये प्रातिनिधिक स्वरूपामध्ये किती खड्डे खोदले, त्या गावात किती कुटुंब आहेत. मला उद्या BDO ने त्यांच्या तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये किती कुटुंब संख्या आहे याचा तक्ता तरी कुटुंब BDO वर तयार आहे का जरा. ना EDO ना काही काळजी आहे, ना ऍग्रिकल्चर डिपार्टमेंटला काही काळजी आहे, ना तालुका लेवलच्या ऍग्रिकल्चर ऑफिसरला या अभियानाची काळजी आहे. जसं काय मी माझ्यासाठी किंवा ईशादीन महात्यांच्यासाठी लावा लागला झाड. आता हे ते एक पद बाकीचे जे करमाळा वगैरे त्यांनी आषाढीवारीचा एक आवाज जो आहे तो गुगल स्प्रेडशीट शेअर करून त्याच्यामध्ये माहिती आम्हाला एकत्रित करा आणि याचं वृक्ष लागवडीचं नियोजन करा. आणि एक कुटुंब एक वृक्ष अभियान मला जरा प्रत्येक तालुक्याच्या जागावर काय नियोजन आहे. आता सर्क्युलर काढलेलं आहे, सगळं झालेलं आहे. तुमचं नियोजन काय आहे ते आम्हाला एकदा ऐकू द्या बरं पटापट. अक्कलकोट कृषी अधिकारी त्यांनी रोपवंशी उपलब्ध करून दिली, ती आम्ही लावली ग्रामपंचायतीच्या सहकार्याने. ते सदस्यांना वाटून द्या, कुटुंबांना वाटून दिलं की तुम्ही हे रोप जागवायचं आहे, त्याची जबाबदारी. अशी काहीतरी बातमी माहिती वगैरे काहीतरी आम्हाला शेअर करा ना, काम चांगलं होतं तर. आणि एकंदरीत तालुक्याचं वृक्ष लागवडीचं हे जे काही नियोजन आहे, एक कुटुंब एक वृक्ष लागवड याचं एकत्रित नियोजन तयार करून BDO च्या सहीने अहवाल पाठवत कधी पाठवतात आम्हाला. लोकसहभागासाठी प्रयत्न करा. आम्ही मी स्वतः वैयक्तिक खर्चम मध्ये 150 झाडं जी आहेत ती माझा एक मित्र आहे त्या मित्राच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली खर्चम. म्हणजे प्रत्येकाने जर असं पर्सनल क्रेडिट वरती काही लोकांना जर आपण आपले जवळचे काही व्यावसायिक असतात किंवा काही मित्र असतात, काही दानशूर व्यक्ती असतात, या प्रत्येक या सहभाग या कार्यक्रमामध्ये सहभागी असलेल्या प्रत्येकाने 100-100, 200-200 रोप उपलब्ध करून घेतली लोकसहभागातनं, तर चांगली रोप आपल्याला खरेदी करता येते. अशी काही उदाहरणं असतील तरी समोर करा ना, कारण समोर आणा ना.
100% हा काही शासकीय खर्चातला राबवायचा कार्यक्रम नाहीये, लोकसहभाग किंवा त्या त्या संस्थांची मदत त्याच्यामध्ये अत्यंत महत्वाची आहे। आम्हाला जरा नियोजन सादर करा, किती ठिकाणी तुम्हाला लोकसहभागात काय काय कसं कसं नियोजन उपलब्ध होतं ते। अशाच नवनवीन अपडेट आणि बातम्या